student, in our previous video we see or we have learnt the elements of novel, that is there are theme, plot, character, setting, conflict, language style. These are the elements of novel. And now in our today's video we are going to learn the types of novel. There are various types of novels, and we have to know that which are these types of novels. We are going to study the history of novel, and this is the last point from this history of novel, or from this point. So let us see types of novel. The first type is realistic novel, ki vastavvadi kadambari, ki tyamadhe kutlai imagination nasun ti kadambari je ahe ते जे नॉवेल आहे ते कसं आहे, द रियलिस्टिक नॉवेल. द रियलिस्टिक नॉवेल इज अ फिक्शन दॅट गिव्ज द इफेक्ट ऑफ रियालिझम, की रियालिस्टिक नॉवेलमध्ये काय आहे, तर कशाचा इफेक्ट दिला जातो, तर वास्तववादाचा इफेक्ट तिथे दिला जातो. गिव्ज द इफेक्ट ऑफ रियालिझम, की एक वास्तवता त्याच्यामध्ये दाखवली जाते. समटाईम्स दिस इज ऑल्सो कॉल्ड अ नॉवल ऑफ मॅनर, की त्यालाच काय म्हटलं जातं, तर नॉवेल ऑफ मॅनरसुद्धा म्हटलं जातं. नॉवेल ऑफ मॅनर म्हणजे काय, तर रिअलिस्टिक कॅरेक्टर्स तिथे असतात, किंवा सगळ्या गोष्टी वास्तववादी तिथे सांगितलेल्या असतात. इट कॅन बी कॅरेक्टराइज बाय इट्स कॉम्प्लेक्स कॅरेक्टर्स अँड मिक्स मोटिव्स दॅट आर रूटेड इन द सोशल क्लास, की त्यामध्ये काय असतं, तर इट कॅन बी कॅरेक्टराइज बाय इट्स कॉम्प्लेक्स कॅरेक्टर्स, की जे पात्र आहेत त्या नॉवेलमधले जे कॅरेक्टर्स आहेत, तर त्यांच्यामधली गुंतागुंत, की त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य, किंवा त्यांचं एकमेकांशी इंटरॅक्शन, तर ते कसं असतं, तर कॉम्प्लेक्स इंटरॅक्शन असतं, की काहीतरी गुंतागुंत असते, की पुढे काहीतरी ट्विस्ट आलेला असतो, किंवा रिअलिझम तिथे प्रेझेंट केलेला असतो, आणि तिथे काय, तर कॉम्प्लेक्स कॅरेक्टर्स विथ मिक्स मोटिव्स, की त्यांची वेगळी वेगळी ध्येय असतात, प्रत्येक कॅरेक्टरचं वेगळं ध्येय असतं, त्याचं जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, त्याचा त्याच्या कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, आणि ते तिथे काय केलेलं असतं, तर डिस्क्राईब केलेलं असतं. दॅट आर रूटेड इन द सोशल क्लास, आणि काय, तर समाजामध्ये म्हणजे आपल्या अवतीभोवती जे कॅरेक्टर्स आहेत, तर त्याचंच वर्णन थोड्याफार पद्धतीने त्या नॉवेल्समध्ये केलेलं असतं, आणि म्हणून त्याला काय म्हणलं जातं, तर रिअलिस्टिक नॉव्हेल असं म्हणलं जातं. द कॅरेक्टर्स इन द रिअलिस्टिक नॉव्हेल इंटरॅक्ट विथ अदर कॅरेक्टर्स अँड अंडरगो प्लॉसिबल अँड एव्हरीडे एक्सपिरियन्सेस, की काय, तर डे टू डे लाईफमधले एक्सपिरियन्सेस तिथे शेअर केले जातात, किंवा त्यावर आधारित ते कॅरेक्टर्स डेव्हलप केले जातात, त्यावर आधारित ते प्लॉट जो आहे तो डेव्हलप केला जातो, आणि म्हणून मग रिअलिस्टिक नॉव्हल हे आपल्याला आपले वाटतात, की आपल्या जीवनाचा अनुभव तिथे काय केलेला असतो, तर डिस्क्राईब केलेला असतो किंवा प्रेझेंट केलेला असतो. दिस इज द रिअलिस्टिक नॉव्हेल. द सेकंड वन इज पिकरेक्स नॉव्हेल. पिकरेक्स नॉव्हेल मीन्स द वर्ड पिकरेक्स इज ओरिजिनेटेड फ्रॉम द स्पॅनिश वर्ड पिकारो, की हा जो पिकरेक्स नॉव्हेल आहे, तर ॲक्च्युली हा जो वर्ड आहे पिकरेक्स, दिस इज ओरिजिनेटेड फ्रॉम द स्पॅनिश वर्ड पिकारो, की स्पॅनिश वर्ड पिकारोमधून पिकरेक्स हा जो शब्द आहे तो पुढे डेव्हलप झालेला आहे, विच मीन्स अ रफ, की रफ कॅरेक्टर्स तिथे असतात, किंवा जो प्रोटॅगनिस्ट आहे तो रफ माइंडेड आहे, किंवा धडाडीचा आहे, धाडसी आहे, असं तिथे दाखवलेलं असतं. पिकरेक्स नॉव्हेल नॅरेट्स द ॲडव्हेंचर्स ऑफ द प्रोटॅगनिस्ट, की जो हिरो आहे त्या कादंबरीचा, तर तो ॲडव्हेंचरस तिथे दाखवलेला असतो, की तो साहसी तिथे दाखवलेला असतो, रफ राऊडी असं तो तिथे दाखवलेला असतो. हू इज अन इसेंट्रिक ऑर डिसरेप्युटेबल पर्सन, की जो कसा आहे, तर इसेंट्रिक आहे, की खूप असा रेप्युटेबल आहे का, सगळ्यांना आवडणारा, किंवा खूप पोलाईट, किंवा खूप
एटिकेट्स मॅनर्स फॉलो करणारा असा आहे का? तर नाही. तो जो प्रोटॅगनिस्ट आहे तर तो ॲडव्हेंचरस आहे, तो रफ कॅरेक्टर आहे, किंवा तो कसा आहे, डिसरेप्युटेबल आहे, की एक प्रकारचं रेप्युटेशन त्याला दिलेलं नाही आहे, की तो डिसरेप्युटेबल असा तो प्रोटॅगनिस्ट तिथे दाखवलेला असतो. इज ॲन एपिसोडिक फॉर्म, की एक घटनात्मक पद्धतीने ते नॉव्हेल पुढे पुढे जात असतं, किंवा एपिसोड्स त्याच्यामध्ये असतात. हिस द नेक्स्ट टाईप ऑफ द नॉव्हेल इज हिस्टॉरिकल नॉव्हेल. अ हिस्टॉरिकल नॉव्हेल इज अ नॉव्हेल सेट इन द पिरियड अर्लियर दॅन दॅट ऑफ द दॅन दॅट ऑफ द रायटिंग. की हिस्टॉरिकल नॉव्हेल जे आहे की त्याच्यामध्ये एक हिस्ट्री सांगितलेली असते, किंवा ऐतिहासिक नॉव्हेल, की ऐतिहासिक कादंबरी, की जे काही घडून गेलेलं आहे तर त्याचं डिस्क्रिप्शन तिथे दिलेलं असतं. अ हिस्टॉरिकल नॉव्हेल इज अ नॉव्हेल सेट इन द पिरियड अर्लियर, की खूप जुनं, की हिस्ट्रीमधल्या गोष्टी तिथे डिस्क्राईब केलेल्या असतात, किंवा एखादं वॉर डिस्क्रिप्शन आहे, किंवा एखादं जुन्या काळातलं डिस्क्रिप्शन आहे. हिस्टॉरिकल कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये डिस्क्राईब केलेले असतात, की पिरियड अर्लियर दॅन दॅट ऑफ द रायटिंग, की त्या लेखनाचा जो पिरियड आहे तर त्याच्या आधीच्या खूप पिरियडचं वर्णन त्याच्यामध्ये हिस्टॉरिकल नॉव्हेलमध्ये केलेलं असतं. द नेक्स्ट टाईप इज एपिस्टोलरी नॉव्हेल. एपिस्टोलरी नॉव्हेल म्हणजे काय तर विच इज इन द फॉर्म ऑफ द लेटर, की पत्ररूप नॉव्हेल, की लेटर फॉर्ममध्ये ते नॉव्हेल काय झालेलं असतं तर डेव्हलप झालेलं असतं. द वर्ड एपिस्टोलरी डिराइव्ज फ्रॉम द लॅटिन वर्ड एपिस्टोला, की लॅटिन वर्ड एपिस्टोलापासून एपिस्टोलरी हा शब्द पुढे आलेला आहे, विच मीन्स अ लेटर, की ज्याचा एपिस्टोला म्हणजे काय तर लेटर म्हणजे काय तर पत्र, की पत्ररूप नॉव्हेल असतं. द एपिस्टोलरी नॉव्हेल इज दॅट इन विच द रायटर प्रेझेंट्स द नॅरेटिव्ह थॉट्स अ सिरीज ऑफ करस्पॉन्डन्स ऑर अदर डॉक्युमेंट्स. की द एपिस्टोलरी नॉव्हेल, की त्यामध्ये काय असतं, इज नॉव्हेल इन विच द रायटर प्रेझेंट द नॅरेटिव्ह थॉट्स, की नॅरेटिव्ह थ्रू अ सिरीज ऑफ करस्पॉन्डन्स, की कथनात्मक पद्धतीने ते डेव्हलप केलेलं असतं. ऑफ करस्पॉन्डन्स ऑर अदर डॉक्युमेंट्स, किंवा पत्ररूपाने ते पुढे पुढे नेलेलं असतं. ऑल्दो लेटर्स आर द मोस्ट कॉमन बेसिस ऑफ एपिस्टोलरी नॉव्हेल, की लेटर्स मुख्यत्वाने त्याच्यामध्ये आढळून येतात, की त्या नॉव्हेलमध्ये लेटर्स फॉर्ममध्ये असतं, किंवा नॅरेटिव्ह फॉर्ममध्ये ते लेटर डेव्हलप झालेलं, नॅरेटिव्ह फॉर्ममध्ये ते जे नॉव्हेल आहे तर ते डेव्हलप झालेलं असतं. द मोस्ट कॉमन बेसिस ऑफ एपिस्टोलरी नॉव्हेल डायरी एंट्रीज आर ऑल्सो अ पॉप्युलर फॉर्म ऑफ धिस टाईप, की आपली जी रोजनिशी आहे, आपली जी डायरी आहे, दैनंदिनी आहे, तर त्या फॉर्ममध्ये, की एखाद्या व्यक्तीची डायरी फॉर्ममध्ये ते नॉव्हेल हे पुढे पुढे गेलेलं असतं. दॅन द गोथिक नॉव्हेल, द नेक्स्ट टाईप इज गोथिक नॉव्हेल. द नॉव्हेल्स दॅट इन्क्लूड्स टेरर, मिस्ट्री, हॉरर, थ्रिलर, सुपरनॅचरल डूम्स, डेथ ऑर डीके ऑर हंटेड बिल्डिंग्स आर कॉल्ड द गोथिक नॉव्हेल. की गोथिक नॉव्हेलमध्ये काय काय असतं, टेरर, की भीतीदायक असं असतं, मिस्ट्री, गूढ असं काहीतरी त्याच्यामध्ये सांगितलेलं असतं, त्याची उकल हळूहळू पुढे होत जाते, हॉरर, की भीतीदायक असतं, थ्रिलर, काहीतरी थ्रिलिंग असतं, की नेक्स्ट सिरीजमध्ये, अपकमिंगमध्ये काहीतरी थ्रिलिंग तिथे दाखवलेलं असतं, किंवा जो प्रोटॅगनिस्ट आहे, जो हिरो आहे, तो ॲडव्हेंचरस असतो याच्यामध्ये पण. थ्रिलर, सुपरनॅचरल डूम्स, की सुपरनॅचरल म्हणजे काय तर अनपेक्षित असं, किंवा जे नैसर्गिक आहे त्याहीपेक्षा खूप पलीकडचं, की घोस्ट किंवा
असे सुपरनॅचरल्स थिंग्स त्याच्यामध्ये असतात. विचेस, घोस्ट असं त्याच्यामध्ये असतं. दीज आर द सुपरनॅचरल थिंग्स. डेथ ऑर डीके ऑर हॉन्टेड बिल्डिंग्स, की मृत्यू असतो कुठल्या तरी पात्राचा, किंवा ऱ्हास एखाद्या पात्राचा असतो, किंवा हॉन्टेड बिल्डिंग्स की झपाटलेल्या अशा बिल्डिंग्स की तिथे काहीतरी वेगळ्या गोष्टी होणार, सुपरनॅचरल थिंग्स होणार, तर असं तिथे असतं. आर कॉल्ड द गोथिक नॉव्हेल. या सगळ्याला काय म्हटलं जातं, तर गोथिक नॉव्हेल असं म्हटलं जातं. द नेक्स्ट टाईप ऑफ द नॉव्हेल इज ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल. ऑटोबायोग्राफी म्हणजे काय, तर आत्मचरित्रपर, की स्वतःचं लेखन त्याच्यामध्ये केलेलं असतं. द ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल इज द नॉव्हेल बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर, की लेखकाच्या स्वतःच्या जीवनावर आधारित ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल हे असतं. However, the author changes the place and names of the characters or even may change or avoid certain details of his life. की त्यामध्ये काय, तर author नाव बदलू शकतो, की स्वतःचं नाव न टाकता दुसऱ्याचं नाव टाकू शकतो, परंतु स्वतःच्या जीवनामध्ये आलेले अनुभव तो तिथे डिस्क्राईब करत असतो, किंवा काही जे डिटेल्स आहेत आपल्या जीवनामधले तर ते तो अवॉइडसुद्धा करू शकतो. तो ते न घेतासुद्धा ते ऑटोबायोग्राफिकल नॉवेल हे डेव्हलप करत असतो. इट मे ऑर मे नॉट बी इन द फर्स्ट पर्सन्स नॅरेशन, की कधी कधी ते फर्स्ट पर्सन नॅरेशन असतं, की आय मी माय सेल्फ अशा स्वरूपात लिखाण असतं, किंवा कधी कधी तसं नसतंही, की फर्स्ट पर्सन नॅरेशन तिथे नसतं. द नेक्स्ट इज ॲलगोरिकल नॉव्हेल. ॲलगोरिकल नॉव्हेल मीन्स रूपकात्मक कादंबरी. अँड ॲलगोरी इज अ स्टोरी दॅट बिअर्स मोर दॅन वन लेवल ऑफ मीनिंग. की रूपकात्मक म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीचं डीप मीनिंग किंवा एखाद्या गोष्टीचं दुसरं मीनिंगसुद्धा त्याच्यामध्ये इंडिकेट केलेलं असतं, त्याच्यामध्ये दर्शवलेलं असतं. की अन ॲलगरी इज स्टोरी दॅट बिअर्स मोर दॅन वन लेवल ऑफ मीनिंग, की एका मीनिंगपेक्षा त्यामध्ये निघणारे इतर अर्थ, की डीप मीनिंग काय असेल, किंवा लेखकाला काय म्हणायचं आहे वेगळ्या अँगलनी जर आपण पाहिलं, तर सरळ सरळ जे मीनिंग आहे सरफेस लेवलचं, तर ते सोडून डेप्थ असते त्याच्या विचारांमध्ये, अँड दॅट इज द ॲलगोरिकल नॉव्हेल. द सरफेस मीनिंग ऑफ सच नॉव्हेल इज डिफरंट फ्रॉम द सिम्बॉलिक मीनिंग ऑफ इट. की सरफेस लेवलचं मीनिंग वेगळं असतं, की वरवरचं मीनिंग वेगळं असतं, आणि त्यामध्ये जर डेप्थ जर पाहिलं आपण, डीप मीनिंग पाहिलं, तर ते वेगळं असतं. द सिम्बॉलिक मीनिंग ऑफ अँड ॲलगरी मे बी पॉलिटिकल, रिलिजियस, हिस्टॉरिकल ऑर फिलॉसॉफिकल. की जर आपण सिम्बॉलिक मीनिंग पाहिलं, की प्रतिकात्मक मीनिंग पाहिलं आपण, त्याचं डीप मीनिंग पाहिलं, तर ते कधी कधी काय असतं, तर पॉलिटिकल असतं, सायकोलॉजिकल असतं, फिलॉसॉफिकल असतं, किंवा हिस्टॉरिकल असं असलेलं आपल्याला दिसून येतं. द नेक्स्ट इज युटोपियन ऑर डायस्टोपियन नॉव्हेल. युटोपियन ऑर डायस्टोपियन. युटोपिया इज अन इमॅजरी कम्युनिटी ऑर सोसायटी प्रोसेसिंग द आयडियल क्वालिटीज. की युटोपिया म्हणजे काय, तर युटोपिया इज अन इमॅजिनरी कम्युनिटी, की कल्पनेच्या आधारावर आदर्शवादी असं सोसायटी त्याच्यामध्ये डिस्क्राईब केलेली असते, की आदर्शवाद त्याच्यामध्ये दाखवलेला असतो. ऑर कम्युनिटी ऑर सोसायटी, की एखादा समाज किंवा एखादा समूह, कम्युनिटी ऑर सोसायटी, की जो खूप आदर्शवादी आहे, जो सगळे नियम पाळणारा आहे, रूल्स रेग्युलेशन मॅनर्स एटिकेट सगळं पाळणारा आहे, परंतु कल्पना शक्तीवर आधारित ते डेव्हलप केलेलं असतं, असं आपल्याला कुठे दिसतं का, की सगळं सगळं चांगलं आहे, तर नाही. आणि म्हणून मग इमॅजिनरी कम्युनिटी ऑर सोसायटी प्रोसेसिंग द आयडियल क्वालिटीज, की पजेसिंग द आयडियल क्वालिटीज, की ज्या समाजामध्ये, ज्या समूहामध्ये सर्व काही चांगलं आहे, सगळ्यात चांगल्या क्वालिटीज आहे, अशा प्रकारचा एखादा समूह त्याच्यामध्ये डिस्क्राईब केलेला असतो, कल्पनाशक्तीवर आधारित असा समूह त्याच्यामध्ये डिस्क्राईब केलेला असतो. इट इज अ कॉमन लिटररी थीम्स एस्पेशली इन सायन्स फिक्शन ऑर
स्पेकुलेटिव फिक्शन की इट इज अ कॉमन लिटररी थीम की एक प्रकार की त्याच्यामध्ये साहित्याची थीम असते, स्पेशली इन सायन्स फिक्शन और स्पेक्युलेटिव फिक्शन की साधारणतः सायन्स फिक्शन अशा पद्धतीचे युटोपियन और डायस्टोपियन असे असतात आणि हे एक वेगळा प्रकार आपल्याला नॉवेलचा पाहायला मिळतो. नेक्स्ट नॉवेल टाईप इज सायकोलॉजिकल नॉवेल. सायकोलॉजिकल म्हणजे काय तर मानसशास्त्रावर आधारित, मानसशास्त्रीय गोष्टी त्याच्यामध्ये डिस्क्राईब केलेल्या असतात. सायकोलॉजिकल नॉवेल इज द वर्क ऑफ फिक्शन दॅट ट्रीट्स द इंटरनल लाईफ ऑफ द प्रोटॅगनिस्ट की त्याचं अंतर्मन काय म्हणत आहे किंवा त्या तो जो हिरो आहे, तो जो प्रोटॅगनिस्ट आहे, तर त्याचं इंटरनल लाईफ कसं आहे की बरोबरचं लाईफ वेगळं आणि इंटरनल लाईफ वेगळं, तर ते सायकोलॉजिकल नॉवेलमध्ये डिस्क्राईब केलेलं असतं. और इव्हन द अदर कॅरेक्टर्स ॲज मच ॲज द एक्स्टर्नल फॅक्टर्स की इतर जे कॅरेक्टर्स आहेत तर त्यांचं देखील अंतर्मन काय म्हणतं किंवा अंतर्गत लाईफ कसं आहे आणि एक्स्टर्नल लाईफ कसं आहे, तर ते सायकोलॉजिकल नॉवेलमध्ये डिस्क्राईब केलेलं असतं. द नेक्स्ट टाईप इज स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस इज अ फ्रेज कॉइन बाय विल्यम जेम्स इन हिज ट्रिएटाइज प्रिन्सिपल ऑफ सायकोलॉजी की स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस की कॉन्शियसनेस की आपलं एक अबोधमन असतं आणि त्या अबोधमनात वेगवेगळ्या गोष्टी चाललेल्या असतात किंवा काही वेळेस त्या अबोधमनातून वेगवेगळ्या गोष्टी की लहानपणी आपल्या मनावर जे संस्कार झालेले आहेत तर ते पुढे कधीतरी मोठेपणी त्या अबोधमनामधून बाहेर येत असतात. तर स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस त्याला म्हटलं जातं. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस इज अ फ्रेज कॉइन बाय विल्यम जेम्स की विल्यम जेम्स यांनी ही थीम किंवा ही जी फ्रेज आहे तर ती पुढे आणली इन हिज ट्रिएटाइज प्रिन्सिपल ऑफ सायकोलॉजी की प्रिन्सिपल ऑफ सायकोलॉजी यामधून स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस ही जी गोष्ट आहे ती पुढे आली. इन 1890 इट मीन्स द फ्लो ऑफ थॉट्स की याचा अर्थ काय होतो, तर फ्लो ऑफ थॉट्स की आपल्या विचारांची गती किंवा आपले वेगळे वेगळे विचार. इंडिकेट्स इन द प्लॉट आर इन द सिक्वेन्स ऑफ देअर ऑकरन्स की इंडिकेट्स सॉरी इन्सिडेंट्स इन द प्लॉट की त्या कथानकामध्ये आलेले इन्सिडेंट्स वेगवेगळ्या घटना, तर त्या इन्सिडेंट्स इन द प्लॉट आर इन द सिक्वेन्स ऑफ देअर ऑकरन्स की कशा पद्धतीने त्या कथेमध्ये घटना घडत जातात की त्या जो हिरो आहे त्याच्या मनामध्ये आलेले विचार आणि त्या कथानकामध्ये घडणाऱ्या घटना यांचं कुठेतरी को रिलेशन असतं आणि त्यानुसार त्या घटना ह्या घडत जातात. द नॉवेलिस्ट नॅरेट्स देम ॲज दे एंटर द माइंड ऑफ द कॅरेक्टर आणि जसे जसे पात्राच्या मनामध्ये विचार येत जातात त्या त्याप्रमाणे तो जो नॉवेलिस्ट आहे तो ते काय करत जातो, नॅरेट करत जातो. दॅट इज द स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. देन द नेक्स्ट टाईप इज बिल्डंगस्ट्रोमन नॉव्हेल. द जर्मन वर्ड बिल्डंगस्ट्रोमन इंडिकेट्स ग्रोथ की बिल्डंगस्ट्रोमन this is the German word and it is mean by growth ki vadhne. The fiction biography or autobiography is concerned with the growth of the protagonist mind ki ek prakarcha atmacharitra par lekhan ki hero chi growth hot jana kiwa tacha manamadhe yenare vichar tacha swatacha life madhe ghat janarya ghatna tar he lahanpana pasun te मोठं किंवा पुढे यूथ किंवा अडल्टनेस किंवा पुढे ओल्ड एज, तर हे सगळं ग्रोथ जी आहे तर ती त्यामध्ये नॅरेट केलेली असते. द फिक्शनल बायोग्राफी ऑर ऑटोबायोग्राफी इज कन्सर्न विथ द ग्रोथ ऑफ द प्रोटॅगनिस्ट माइंड स्पिरिट अँड कॅरेक्टर्स फ्रॉम देअर चाइल्डहूड टू अडल्टहूड की त्याच्या लहानपणापासून ते अडल्टहूडपर्यंत त्याच्या मनामध्ये चाललेले विचार किंवा त्याच्या जीवनात घडणाऱ्या घटना ह्या त्यामध्ये
लिहिलेल्या असतात. इन द फर्स्ट हाफ ऑफ द 20th, दिस इज ऑल टाइप्स ऑफ द नॉवेल्स, दॅट इज द रिअलिस्टिक नॉवेल, पिकरेक्स नॉव्हेल, हिस्टॉरिकल नॉव्हेल, एपिस्टॉलरी नॉव्हेल, देन गोथिक नॉव्हेल, ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल, ॲलोगोरिकल नॉव्हेल, युटोपियन, डेस्टोपियन नॉव्हेल, सायकोलॉजिकल नॉव्हेल, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉव्हेल अँड बिल्डम स्ट्रोमन नॉव्हेल. दीज आर द टाईप्स ऑफ द नॉव्हेल. सो इन द फर्स्ट ऑफ द In the first half of the 20th century, a cult of pulp magazine became popular, in which fantastic fiction for the general entertainment of the masses was printed on the cheap pulp paper. The pulp fiction era provided a building ground for the detective novels and science fiction. Ki 20th century madhe काय तर सायन्स फिक्शन किंवा डिटेक्टिव नॉवेल्स हे मोठ्या प्रमाणावर एकताचं एरा आपण म्हणू शकतो, किंवा अशा प्रकारचे नॉवेल त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर आले. किंवा सायन्स फिक्शन इज अ जनर ऑफ स्पेक्युलेटिव्ह फिक्शन, की सायन्स फिक्शन हे काय आहे तर स्पेक्युलेटिव्ह फिक्शन म्हणून पुढे आले. डीलिंग विथ इमॅजिनेटिव्ह कॉन्सेप्ट सच ॲज फ्युचरिस्टिक सेटिंग, की सायन्स फिक्शनमध्ये काय तर इमॅजिनेटिव्ह कॉन्सेप्ट्स वगैरे त्यामध्ये लिहिल्या गेल्या आणि त्यावर आधारित नॉवेल हे क्रिएट केले गेले किंवा डेव्हलप केले गेले. इन दिस वे वी सी द टाईप्स ऑफ द नॉवेल. यू अगेन रीड द हिस्ट्री ऑफ नॉवेल, द एलिमेंट्स ऑफ द नॉवेल. वी विल सी आवर 4.2 टू सर्व विथ लव इन द नेक्स्ट व्हिडिओ. Thank you.